तुझ्या मुलीचे संस्कार आणि तिची समज काय आहे हे आपण सगळेच जाणतो, आणि आज जी माणसं तिच्यासाठी स्थळ घेऊन आलेत त्यांचे संस्कार काय आहेत हे तू सुद्धा पाहिलंयस, म्हणूनच मी या स्थळाच्या बाजूने नाहीये. परमेश्वराने मला तुझ्या पापाची शिक्षा द्यायला पाठवलंय. मी केलं काय? घाबरू नकोस परम, तुझं बलिदान व्यर्थ नाही जाणार. सावी, तुला झोप येत नाहीये. अगं सावी, अगं काय झालं? तुझी आई काही बोलली का? बोल, तुझी आई काही बोलली का तुला? हो. परंतु भाऊ, परमच्या प्रेताला पाहून आंधळा सुद्धा सांगू शकतो की ती हत्या आहे, दुर्घटना नाही. श्रीधर, तुला अजून खूप काही शिकायचं आहे, खूप काही पाहायचं आहे. तुला काही ऐकायला येतंय? होय भाऊ. स्पष्टपणे ऐकायला येत? स्पष्ट स्पष्ट ऐकू येत. परमच्या प्रेताला घोड्यांच्या टापांद्वारे तुडवलं जात आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, गाववाल्यांना विश्वास होईल कि परम आपल्या शेताची राखणदारी करण्यासाठी निघाला आणि जनावरांच्या पायाखाली येऊन मिळला. आणि मग त्याच्या कुटुंबाला विश्वास होईल कि परमचा मृत्यू हत्या नाही, दुर्घटना आहे. मग मग खंडोजींनी बोलवलेले पोलीस परत निघून जातील, कुणावर संशय सुद्धा येणार नाही, आणि खंडोजी हात धरून बसतील, मग पंतोजींचं राज्य येईल. फक्त पंतोजींचं? अहो भाऊ, तुमचं सुद्धा राज्य येईल आणि पंतोजी तुमची स्तुती करत राहतील. आता काहीच शंका नाही ना तुझ्या मनात? अहो कसली शंका भाऊ, कसली शंका. तुम्ही माझ्या सगळ्या शंकात संपवल्यात. खरंच तुमची लीला अपरंपार आहे भाऊ. भाऊ एक गोष्ट सांगू, जर आज चाणक्य जिवंत असताना तर त्याला सुद्धा तुमचं शिष्य होण्याचा अभिमान वाटला असता. परंतु भाऊ, माझ्या मनात एक शंका येते. माझ्या मनात शंका अशी आहे कि परमच्या हत्येचा शेतसाऱ्याशी काय संबंध? धैर्य धर श्रीधर, आज तर तू फक्त दुर्घटना पाहिलीयेस, उद्या तुला संबंध सुद्धा पाहायला मिळेल. समजलास? समजले. चल आता इथून. हे जेव्हाही तुमच्याकडे अशी उदास होऊन येईल ना, तेव्हा समजून घ्या मीच हिच्यावर अत्याचार केलाय, त्रास दिलाय हिला. कारण साऱ्या जगात हिचा सगळ्यात मोठा शत्रू मीच आहे ना. असं का बोलतेस लक्ष्मी? योग्य तेच बोलतीये पाटील, तुम्हाला सुद्धा तेच वाटत, पण या लाडकीला सुद्धा. मी जेव्हा काही सांगते तेव्हा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देते, आणि जरा मोठ्या आवाजात बोलले तर असा रडका चेहरा घेऊन तुमच्याकडे येते. सावी, तू आज जा.
लक्ष्मी इथे बस बस. काय झालं ते सांग. काय होणार पाटील, इतकी मोठी झाली आहे तरी बुद्धी लहान मुलीसारखीच आहे. मी काहीही समजावते तर तिला वाटतं मी तिचा शत्रू आहे. आणि हे सगळं यासाठी कारण तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीत होकार भरता, तिला कधीच काही म्हणत नाही. मी म्हणते या वयात घरातली कामं शिकणार नाही तर कधी शिकेल म्हातारपणात. लक्ष्मी ही गोष्ट मी सुद्धा चांगल्या प्रकारे जाणतो आणि सावित्री सुद्धा, की तुझं सावित्रीवर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे. की सावित्रीच्या लग्नाला घेऊन तुझी खूप सारी स्वप्न आहेत जी तुला पूर्ण होताना पाहायची आहेत. परंतु सावित्रीच्या दूर जाण्याचा विचार करून माझं मन घाबरतं, वाईट वाईट स्वप्न पडतात. विचार येतो की दुसऱ्या घरात आपल्या सावीला आपल्या घरासारखं प्रेम मिळेल की नाही. मग या भीतीने आयुष्यभर आपल्या मुलीला घरातच ठेवायचं, तिचं लग्न नाही करायचं असं मी कधी म्हणालो लक्ष्मी. परंतु स्वतःला समजावायला सुद्धा थोडा वेळ तर लागेलच ना. लक्ष्मी आपली सावित्री आपल्यापासून दूर जाणार हा विचार करून माझं मन खूप दुःखी होतं. परंतु विश्वास ठेव, माझ्या मनात सुद्धा सावित्रीच्या लग्नाविषयी खूप सारे स्वप्न आहेत, खूप सारे. ते सगळं ठीक आहे पाटील, परंतु प्रत्येक वस्तू आपल्या जागेवरच चांगली दिसते. आणि मुलगी, मुलीचं खरं घर तिच्या नवऱ्याचं घर असतं, बापाचं नाही. मला तर वाटतं आपण तिच्या लग्नाला उशीर नको करायला. लक्ष्मी लक्ष्मी मला फक्त असं वाटतं की तिला खूप चांगलं कुटुंब मिळावं आणि ती आयुष्यभर सुखी राहावी. आणि हे काम घाईचं नाहीये, मोठ्या जबाबदारीचं काम आहे. परंतु आज जे आले होते त्यांचं सुद्धा कुटुंब चांगलं होतं. नाही लक्ष्मी, तू पाहिलं नाहीस का ते कशा प्रकारे बोलत होते, किती घाईत होते. तुला माहितीये ते काहीतरी लपवत होते. आणि आपल्याला आपल्या सावित्रीच्या लग्नाचा निर्णय तिच्या सुखासाठी करायचा आहे, आपल्या सुलभतेसाठी नाही. अहो पण अशाने तर भाऊ कुणीतरी परमची हत्या केली. ओ भाऊ, कुणीतरी त्याला ठेचून ठेचून मारलं. प्रत्येक घरातून रडण्याचा आवाज येईल, प्रत्येक घरात मृत्यू तांडव करेल. हा अनर्थ तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत शेतसारा मिळत नाही. सावित्री 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 सावित्री. कुणीतरी त्याला ठेचून ठेचून मारलं. मोठ्या मुश्किलीने प्रेताची ओळख पटली आहे. या गावात आजपर्यंत असं घडलेलं नाहीये, असं कोण करू शकतो. लक्ष्मी मी आलोच, चल. भाऊ सगळं गाव घाबरलंय. ओ असं वाटतंय त्यांना एका अज्ञात भयाने घेरलंय. भाऊ मृत्यू तर हरीचा मुलगा परमचा झालाय, परंतु त्याने सगळ्यांच्या मनात भीती घेरली आहे. लोकांमध्ये एवढी भीती होती की कुणीही परमच्या प्रेताला हात लावला नाही. जेव्हा खंडोजी पाटील तिथे पोहोचला तेव्हा तो काही लोकांच्या मदतीने प्रेताला घेऊन गेला. पाटील? होय खंडोजी पाटील. आणि पोलीस सुद्धा आले. पोलिसांना कसं कळेल, हा कुणी सांगेल तर ना. भाऊ लोकांमध्ये एवढी भीती होती की कुणीही आपल्या जागेवरून हलायची हिंमत केली नाही. मग ते पोलिसांकडे जाऊन कशाला सांगतील. सगळ्याच्या सगळे तिथे होते आणि असं वाटत होत की तिथे जत्राच भरलीये. मग तू इथे काय करतोयस, चल
आपण सुद्धा जत्रा पाहायला जाऊया. अरे हीच तर योग्य वेळ आहे मागासलेल्यांना आपल्या बाजूने ओढण्याची. थोडीशी सहानुभूती दाखवली तर ते पंतोजींना आपला देव मानून घेतील. चल जाऊ. उठा ना, उठा. काय झालं? उठा ना, उठा ना, उठा. काय झालं तुम्हाला? उठा ना, उठा ना, उठा. काय झालं तुम्हाला? उठा ना. शांत हो पुरी, शांत हो, शांत हो. कदाचित खंडेरायाला हेच मान्य. त्याच्या समोर खडच काय चाललंय का शांत हो? ब्रेक बघून तर असं वाटतंय परमची कुठल्या तरी जंगली प्राण्याने शिकार केली. बरोबर बोलताय काका, पूर्ण शरीरावर पायाचे ठसे उमटलेत. जर गावातलं कुणी त्याच्या सोबत असत तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. नसता वाचला, जिवायचं आहे ते होतच. त्याच्या नशिबात जे लिहिलं होत ते झालं. त्याच्या कुटुंबात तो एकटाच होता जो काम करत होता. काय माहित आता यांचं काय होईल. अरे रे रे रे, हे तर फारच वाईट झालं. हा अनर्थ कसा घडला? औ श्रीधरने जेव्हा मला सांगितलं तेव्हा तर विश्वासच नाही बसला. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की परम आता या जगात नाही राहिलाय. बिचारा फार चांगला माणूस होता, गाय होता एकदम गाय. जेव्हा बघायचो तेव्हा असा वाकून प्रणाम करायचा की आशीर्वाद तर आपोआपच मनातून निघून जायचा. कालच पाहिलं होतं मी, अगदी प्रसन्न होता, एकदम स्वस्थ. माहित नाही अचानक काय झालं. अहो आत्महत्या तर तो करूच शकत नाही. मग काय झालं? असं तर नाही ना की मित्रांसोबत भांडण झालं असेल आणि मग कुणीतरी त्याला. तुम्ही घाबरू नका, जे काही झालंय सत्य सत्य सांगून टाका. मी तुम्हाला पंतोजींकडून न्याय मिळवून देईन. तुम्हाला माहितीये विठोजी याच्या सोबत काय आणि कसं झालं? अजूनपर्यंत काहीच माहिती नाही झालंय छेबू महाराज, परंतु शरीरावरील जखमा पाहून असं वाटतंय कुठल्या तरी जंगली जनावराने याची शिकार केली आहे. आणि रात्रीला तसंही जंगली जनावर फिरतच असतात, कदाचित त्यांच्याच पैकी कोणीतरी रागाने. विठोजी हा राग जनावरांचा नाही देवतांचा आहे. अहो ज्याची चेतावणी पंतोजींनी गाववाल्याने पुन्हा पुन्हा दिली होती. अरे परंतु कोणीच त्यांचं ऐकलं नाही. अरे आता तरी समजून घ्या, आता तरी आपले डोळे उघडा. परमचा मृत्यू जनावरांमुळे नाही, अरे देवांमुळे झाला आहे. परमच्या मृत्यूच्या रूपाने देवानी चेतावणी दिली आहे. अरे यापूर्वी अजून उशीर होऊ नये, आपल्याला देवांच्या रागाला समजून घ्यायला हवं. देवांना हे असं का पाऊल उचलावं लागलं? पाटील तू तर समजूतदार आहेस, अरे तूच सांग आजपर्यंत या गावात कधी असा मृत्यू झालेला आहे? नाही, कधीच नाही. गावातल्या लोकांना आजपर्यंत देवाच्या रागाचा सामना करावा लागला नाहीये. अरे परंतु यावर्षी शेतसारा मिळाला नाहीये. देवतांच्या शेतसाऱ्यातील वाटा देवांच्या चरणी पोहोचला नाहीये. त्यांचा जाणून बुजून अपमान केला गेलाय. अहो पंतोजींनी सुद्धा हेच सांगितलं होत आणि मी सुद्धा हेच म्हणतोय, जोपर्यंत शेतसारा मिळत नाही देवांचा कोप अशाच पद्धतीने एकानंतर एक प्रत्येक घराचा विनाश करत जाईल. सगळ्यांना या पापाची शिक्षा मिळेल. खंडोजी ही आग आज नाही तर उद्या तुझ्या घरी सुद्धा पोहोचेल. प्रत्येक घरातून रडण्याचा आवाज येईल, प्रत्येक घरात मृत्यू तांडव करेल, प्रत्येक घरातून देवता बळी घेतील. हा अनर्थ तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत शेतसारा मिळत नाही. आणि सत्य हेच आहे
जर तुम्हा लोकांना अजूनही कळलं नाही तर अशाच प्रकारे या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरडी दिसून येईल. सावित्री 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 सावित्री. तीर निशाण्यावर बसलाय. सगळ्यांच्या मनात देवाच्या रागाची भीती व्यवस्थित बसलेली आहे. आता कुणी लाख समजावलं तरी ह्यांची भीती जाणार नाही. इथून पुढे हे तेच करतील जे मी सांगेन. पंतोजी सांगतील. राजकारण तर कोणी छबुरावांकडून शिकावं, काय चाल खेळली आहे. एकाच बाणात सगळीच्या सगळी लक्ष भेदलीत. एका परमच्या मृत्यूने साऱ्या गाववाल्यांच्या मनात मृत्यूचं भय पसरवलंय. तुम्हाला एका गोष्टीचं भान ठेवायला हवं. माणूस देवांसमोर काहीच करू शकत नाही, त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तुम्ही स्वतःच विचार करा की एक काडी भयंकर वादळाचा सामना करू शकते का? मातीचा गोळा पाण्याच्या प्रचंड वेगाला थांबू शकतो का? नाही, कधीच नाही. आणि कुणी जर असा करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची सुद्धा तीच अवस्था होईल जी या परमची झाली. हे काय बोलताय तुम्ही छबरावजी, या दुःखाच्या वेळी या गोष्टी? मग काय करू, तुझ्यासारखं सत्याकडे पाठ फिरवून घरी बसून जाऊ का? या शेतकऱ्यांचा खोटा शुभचिंतक बनण्याचं नाटक करू? मी सत्य बोलणं बंद करू शकत नाही. मग कुणालाही काही वाटलं तरी चालेल. आणि पंतोजीनेही मला हेच शिकवलंय. आणि सत्य हेच आहे, जर तुम्हा लोकांना अजूनही कळलं नाही तर अशाच प्रकारे या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्हाला तिरडी दिसून येईल. सगळ्यांची घरं नष्ट होतील, कुणीच नाही वाचणार. सगळेच्या सगळे नष्ट होतील. छबू महाराज, तुम्ही तर सगळंच जाणता. आता तुम्हीच काही उपाय सांगा या संकटातून वाचण्याचा. होय महाराज, तुम्हीच आहात जे पंतोजींप्रमाणे सगळं काही जाणता, सगळं काही समजता. आता तुम्हीच असा काही उपाय सांगा की ज्यामुळे आम्ही आमच्या मुलांची रक्षा करू. जेव्हा माणूस बुद्धी आणि विवेकचा आधार घेतो तेव्हा त्याला वाचण्याचा उपाय आपोआप सापडतो. परंतु हा विचार करण्याची ही वेळ नाहीये. आता त्याचा विचार करा जे अति आवश्यक आहे. परमच्या अंत्यविधीचा विचार करा. अरे तुम्ही लोक इतके निष्ठुर झालात का की तुमच्या चिंतेमध्ये तुम्ही परमच्या अंत्यविधीची चिंताच विसरलात? छबू महाराज, तुम्ही योग्य बोलताय. ही गोष्ट तर आमच्या लक्षातच नाही आली. खरंच छबू महाराज फारच ज्ञानी आहात. तुम्हाला बोलावलंस. मृत्यू पुढे कोणाचं काही चालत नाही, परंतु मृत्यू नंतर बाकी जीवांना सहारा मिळाला तर मृत्यूचं दुःख बरंच कमी होत. हरीच्या कुटुंबावर फार मोठी आपत्ती आली आहे. जर आपण त्याची थोडीशी मदत केली तर त्याच्या कुटुंबाला आधार मिळेल. होय, मी सुद्धा तोच विचार करत होतो. मला माहितीये तुला सांगायची काही गरज नाही आहे. तुझ्या बाबांची जमापुंजी माझ्याकडे आहे, म्हणून विचार केला तुला सांगावं. कसली जमापुंजी आई? तुझ्या बाबांचा नियम होता, ते त्यांच्या कमाईतला एक हिस्सा दानधर्मासाठी नेहमी काढून ठेवत, जेणेकरून संकटाच्या वेळी गरजूंना मदत केली जाऊ शकेल. हे तेच धन आहे. माझी इच्छा आहे की तू यातून हरीच्या कुटुंबाची मदत करावीस. माझी सुद्धा हीच इच्छा होती आजी. तू तर माझ्या मनातलं बोललीस. आजी, तू तर माझ्याशी बोलत नाहीस ना, मग माझ्या मनातलं कसं काय ओळखतेस? मला वाटतं आजी माझ्याशी मनातल्या मनात प्रेम करते.
बाबा सुद्धा हेच म्हणतात. आई, ही तर फार चांगली गोष्ट आहे. बाबांनी फार मोठ्या कामाची सुरुवात केली. मी सुद्धा या परंपरेला पुढे नाही. आणि आई, तू हरी आणि त्यांच्या कुटुंबाची अजिबात काळजी करू नकोस. मी विचार केलाय की त्याची मदत कशी करता येईल. कशी? आई, मी विचार केलाय की ते जसे या दुःखातून बाहेर येतील, मी त्यांना कामावर ठेवून घेईन. कामावर? या वयामध्ये? आई, मी बाबांकडूनच शिकलोय की जेव्हा कुणाची मदत करायची तेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव झाली नाही पाहिजे की आपण त्याची मदत करतोय. नाहीतर ते मदतीला आपला अधिकार समजून आपल्या कर्तव्यापासून तोंड फिरवतात. बाबांनी तर फार मोठी गोष्ट सांगितली. लक्षात ठेव सावी, जेव्हा केव्हा कुणाची मदत करायची असेल तेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव होऊ द्यायची नाही की आपण त्याची मदत करतोय. नाहीतर ते मदतीला आपला अधिकार समजून कर्तव्याकडे तोंड फिरवू शकतात. म्हणजेच कुणाची मदत करायची असेल तर त्याला काहीतरी जबाबदारी सुद्धा द्यायची. आई, मला माहिती आहे या वयात त्यांच्याकडून कष्टाचं काम होणार नाही, परंतु मी ज्या कामाचा विचार केलेला आहे ते फारच सोपं आहे. कोणतं काम? आई, मी विचार केलाय की त्यांना शेताच्या राखणदारीचं काम द्यावं. त्यांना शेतीचा फार अनुभव आहे आणि अशा कामाची गरज सुद्धा जे सहज होईल. आणि राहिला प्रश्न शेती करण्याचा, तर ती आपण आपल्या नोकरांकडून करून घेऊ. त्यांनी फक्त राखणदारी करावी. तू हा फारच चांगला निर्णय घेतलायस खंडू. आज तुझे बाबा असते हे पाहून ते फार खुश झाले असते की परोपकार करण्यात तू त्यांच्या एक पाऊल पुढे निघून गेलायस. आई, मी काहीच केलं नाहीये. हे तुझे आणि बाबांचे संस्कार आहेत जे मला मार्ग दाखवतात. मी तर फक्त तेच केलं जे तुम्ही मला शिकवलंय. आणि हे तुझ्याजवळ ठेव, पुढे कोणा दुसऱ्याची मदत करायला उपयोगी पडेल. आई, मी हरिकाकांकडे जाऊन येतो. बाबा, तुम्ही फार चांगले आहात. तुम्ही नेहमी दुसऱ्यांची मदत करता. आजोबा म्हणायचे, देवाचा सगळ्यात मोठा भक्त तोच असतो जो दुसऱ्यांचे अश्रू पुसतो. हे सारे लोक देवतांचा राग दूर करण्यासाठी आपलं सगळं काही स्वतःच्या मर्जीने पंतोजींना अर्पित करतायत. परंतु हरी शेतकरी का नाही आला? का नाही आला? आता त्यांच्या मनात कोणतीही इच्छा राहिलेली नाहीये. आणि तसंही मी त्यांची काळजी घेण्यासाठी एका माणसाला सांगून आलोय. संपून टाका ह्याचं आयुष्य आणि ह्यालाही पाठवून द्या ह्याच्या मुलाकडे. हरीच्या आधी हिला देवा घरी पाठवलं पाहिजे. शाला हवे मुलीला शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री.